नवीन वर्षामध्ये सर्व मंगल घडत राहो. ज्या ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात पराक्रम करा. तसेच हिंदू राष्ट्र आणि नवभारत घडविण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा, अशा शुभेच्छा आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सर्व नागरिकांना दिल्या. पनवेल शहराची परंपरा असलेली शोभायात्रा मंगळवारी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. गुढीपाडव्यानिमित्त गेल्या 25 वर्षापासून नववर्ष स्वागत समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येते. त्यानुसार यंदाच्या वर्षीही हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या यात्रेत रामरथ, लेझिम पथक, ढोल पथक, ध्वज पथक, विविध चित्ररथ, झांज पथक तसेच पारंपरिक वेशभूषा करून पनवेलकर मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाले होते. हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याकरिता नववर्ष स्वागत समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा पनवेलमध्ये काढण्यात येते. 1998 पासून ही परंपरा अविरत सुरू असून यंदाचे हे या शोभायात्रेचे 25वे वर्ष होते. या यात्रेला पनवेल शहरातील वडाळे तलावापासून सुरुवात झाली असून गावदेवी पाडा, दांडेकर हॉस्पिटल, स्वामी हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज रोड, आदर्श लॉज, जुने प्रांत ऑफिस, गावदेवी पाडा, धूत पापेश्वर कॉर्नर, महात्मा फुले मार्ग, श्री विरूपाक्ष महादेव मंदिर, जय भारत नाका, अन्नपूर्णा चौक, टिळक रोड असे मार्गक्रमण करत स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात शोभायात्रेची सांगता झाली. या यात्रेत महिला तसेच लहान चिमुकले पारंपरिक वेशभूषा करून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच विविध संस्थांच्या वतीने यात्रेदरम्यान सामाजिक विषयांसंदर्भात जनजागृती करण्यात आली. विविध मंडळांच्या वतीने यात्रेमध्ये आलेल्या नागरिकांना पाणी, सरबताचे वाटप करण्यात आले. नववर्ष स्वागत शोभायात्रेत स्त्री शक्तीसोबत विविधतेमधून ऐक्याचा संदेश देण्यात आला. या शोभायात्रेत बालकांचा सहभाग हा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तर पनवेलच्या युवांना ढोल पथकाच्या आवाजाने परिसर दुमदुमला होता. या शोभायात्रेनिमित्त 1 ते 7 वर्ष, 8 ते 15 वर्ष आणि खुल्या गटात वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विजयी झालेल्यांना आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा आयोजक अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. या यात्रेमध्ये पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, संजय जैन, संजय भगत, सांस्कृतिक सेलचे अभिषेक पटवर्धन, चंद्रकांत मंजुळे, युवा मोर्चाचे चिन्मय समेळ, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, केदार भगत, प्रीतम म्हात्रे, रुपेश नागवेकर, स्वाती कोळी, आदेश ठाकूर, अपूर्व ठाकूर यांच्यासह विविध संस्था मंडळांचे पदाधिकारी आणि पनवेलकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज नववर्षाच्या स्वागतासाठी पनवेलच्या आपल्या नववर्ष स्वागत समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या शोभायात्रेमध्ये सहभागी असणारे आपल्या या समितीचे अध्यक्ष अमितजी, उपस्थित असणारे आमचे सहकारी अविनाशजी, उपस्थित ज्या ज्या संस्था सहभागी झाल्या अशा सर्व संस्थांचे पदाधिकारी, ज्या ज्या संस्थांनी वेगवेगळ्या पद्धतीनं वेशभूषा करून यात सहभागी झाले असे सर्व आपण मान्यवर, ज्या वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळ्या देखाव्यांचं आयोजन केलं अशा सहभागी झालेले सर्व कलाकार, उपस्थित सर्व उत्साही आणि संस्कृती परंपरा धर्म अभिमानी असे आपण सर्व पनवेलकर, सर्व उपस्थित भगिनी आणि बंधूंनो,
आपणा सर्वांना चैत्र गुढी पाडव्याच्या नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। हे नववर्ष आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एक आनंदाचा क्षण असा की प्रभू श्रीरामांचं प्राणप्रतिष्ठा जन्मभूमीमध्ये झाली आणि त्यानंतर पहिल्यांदा आपापल्या घरी आपण गुढ्या उभारलेल्या आहेत। आणि या नव्या वर्षाचं स्वागत करत असताना या नव्या वर्षामध्ये सर्व मंगल घडत राहो, आपल्या सर्वांनी पराक्रमाच्या आधारे आणि आपल्या सर्वांमधल्या विजिगीषु वृत्तीच्या आधारे आपण सर्वजण या येणाऱ्या वर्षामध्ये ज्या ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात पराक्रम गाजवत राहा। आणि जे आपल्या सर्वांच्या मनामधलं इच्छित अशा पद्धतीचं हे हिंदू राष्ट्र आहे, हे हिंदू राष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्वजण सजवा, नवभारत सजवण्यासाठी आपण सर्वांनी सजवा। आपणा सर्वांना नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।